सुधारित नागरिकत्व कायद्यावरून निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यात 4 दिवस जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त B.S. लोकेश कुमार व जिल्हाधिकारी बोम्मनहळ्ळी यांनी बुधवारी रात्री या संबंधीचा आदेश जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवार पासून आयोजिलेली पोलीस क्रीडा स्पर्धाही पुढे ढकलण्यात आली आहे. पोलीस आयुक्त B.S. लोकेश कुमार यांनी बुधवारी रात्री एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करीत मंगळवारी मुस्लिम संघटनांनी मोर्चा काढला होता. यानंतरही कायद्याविरोधात आंदोलने होण्याची शक्यता गृहीत धरून संपूर्ण राज्यात खबरदारी घेण्याची सूचना राज्य पोलीस महासंचालक निलमणी S. राजू यांनी पोलीस यंत्रणेला दिल्या आहेत. बेळगावी नगरदाद्यंत निन्ने रात्री 9 ಗಂಟೆಯಿಂದ 21ನೇ ತಾರೀಕು ರಾತ್ರಿ ಮಧ್ಯರಾತ್ರಿ 12 ಗಂಟೆ ತನಕ ನಾವು CRPC ಕಲಂ 144 ಅಡಿಯಲ್ಲಿ ನಿಷೇಧಾಜ್ಞೆಯನ್ನು ಜಾರಿಗೊಳಿಸಿದೆವು. ನಿಷೇಧಾಜ್ಞೆಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಮೆರವಣಿಗೆ, ಸಾರ್ವಜನಿಕ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ 5ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಸೇರುವುದು ಅದನ್ನು ನಿಷೇಧಿಸಿ ನಿಬಂಧನೆಗಳನ್ನು ಹಾಕಿದ್ದೀವಿ. ಈಗಲೇ ರಾತ್ರಿಯಿಂದನೇ ಇದು ಜಾರಿಗೆ ಬಂದಿದೆ. ಎಲ್ಲ ಕಡೆ ನಾವು ಮಾಧ್ಯಮಗಳ ಮೂಲಕ ವ್ಯಾಪಕ ಪ್ರಚಾರವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಈಗ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಬೆಳಗಾವಿ ನಗರದಲ್ಲಿ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಶಾಂತವಾಗಿದೆ. ಯಾವುದೇ ಎಲ್ಲೂ CAಯನ್ನು ವಿರೋಧಿಸಿ ಪ್ರತಿಭಟನೆಗಳಾಗಲಿ ಇದಾಗಲಿ ಯಾವುದು ಹೌದು ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾದಲ್ಲಿ ನಮ್ಮ CN ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆ ಇದೆ. ಅವರು ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾ ಫೇಸ್ಬುಕ್ಗಳಲ್ಲಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ಮತ್ತು ಟ್ವಿಟರ್ಗಳಲ್ಲಿ ಯಾವುದಾದ್ರೂ ಬಂದರೆ ಅದನ್ನು ನಿಗಾವಹಿಸಿ ಏನಾದ್ರು ಆಕ್ಷೇಪರ ವಿಷಯಗಳಿದ್ದರೆ ಅವರನ್ನೆಲ್ಲ ಕರೆಸಿ ಅವರಿಗೆ ನಾವು ಸೂಕ್ತ ಕಾನೂನು ಕ್ರಮ ತಗೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. बुधवारी रात्रीपासूनच बेळगावात CRPC कलम 144 अन्वये जमावबंदीचा आदेश जारी केला असून 21 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत हा आदेश जारी असणार आहे. या काळात मोर्चा, आंदोलने आदीवर बंदी असणार आहे.